कोरोना व ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे, मात्र जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने जिल्ह्यातील 1 ते 12 पर्यंतची शाळा 4 फेब्रुवारी पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पाहूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येईल अशी माहिती अमरावती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प व जंगल सफारी तसेच पर्यटनासाठी आजपासून परवानगी देऊन सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र जिल्ह्यातील शाळा 4 फेब्रुवारीनंतर सुरू होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी कोविडमुळे घालण्यात आलेली जी बंधनं होती यामध्ये काही सूट आजपासून दिलेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली जी सूट आहे यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या सफारी पर्यटनस्थळं सुरू करण्याकरता सूट मिळालेली आहे. त्याचप्रमाणे स्पा सेंटर्स 50% क्षमतेने सुरू करता येऊ शकणार आहेत. तसेच अंत्यसंस्काराकरतासुद्धा जी मर्यादा होती तीसुद्धा आता कमी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारची बंधनं आजपासून कमी करण्यात आलेली आहेत. शाळा महाविद्यालय सुरू करण्याकरता जी बंधन घातलेलं होतं तर यामध्ये सुद्धा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास 30% असल्यामुळे शाळा अद्याप सुरू करण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आलेला नाही. या आठवडा अखेर पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्यास यावर पुनर्विचार करता येईल आणि शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तो विद्यार्थी पालक यांच्यापर्यंत कळवता येईल. अजूनही कोविडचे प्रसार दिसतोय त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. सॅनिटायझर मास्क याचा वापर करण्याची गरज आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे पाळणं गरजेचं आहे. वॅक्सिनेशन अद्यापही बऱ्याच लोकांचं